राहुरी तालुक्यातील म्हैसगाव ग्रामपंचायतीत महिला सरपंचाचे पती अरुण पवार आणि ग्रामपंचायत सदस्य उत्तम दुधाट यांनी ग्रामसेवकाला शिवीगाळ करत ग्रामपंचायतीतून हकलून दिलंय. राहुरी पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलाय. राहुरी तालुक्यातील म्हैसगाव ग्रामपंचायत ही कायमच वादग्रस्त राहिली आहे. गेली 30 महिन्यात ग्रामपंचायतीत तब्बल 7 नगरसेवक बदलून गेले आहेत. गुरुवारी महिला सरपंचाचे पती अरुण एकनाथ पवार आणि ग्रामपंचायत सदस्य उत्तम गेनू दुधाट या दोघांनी ग्रामसेवकाला शिवीगाळ करत पुन्हा दिसला तर तुला बदडून काढू असे म्हणत ग्रामपंचायतीतून हकलून दिले. याबाबत ग्रामसेवकाने राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून त्या दोघांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणि इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. मी ग्रामसेवक सोनोने बीबी सकाळी 9 वाजता म्हैसगाव ग्रामपंचायत कार्यालयामध्ये गेलो असता तिथे माझा कर्मचारी गणेश सुदाम शाला भूमी कार्यालयीन कामकाज करत होतो. त्यानंतर आज ठीक सकाळी 11 वाजता सरपंच पती व सदस्यपती सरपंचपती अरुण एकनाथ पवार व सदस्यपती उत्तम गेनुदुदार इथे ते आले व त्यांनी मला विचार म्हटले की तुला किती वेळा सांगितलं का याला कामावर बोलू नको, तुला सांगितलं समजत नाही का, एवढं बोलून आत्ताच आत्ता ग्रामपंचायतच्या बाहेर होऊ नाही तर आम्ही आमच्या पद्धतीनं ग्रामपंचायत बंद करू. त्यानंतर मी बाहेर आम्ही दोघं बाहेर आल्यानंतर त्यांनी मला म्हटला सदस्य म्हटला की रविवारच्या सुट्टी दिवशी तुझं गावात काय काम होतं, तू आलाच कशाला होता, तर उद्यापासून तू जर गावात दिसला तर तुझ्याकडे बघून घेऊ असं म्हणून मला जीव मारण्याची धमकी दिली. जीव मारायची धमकी कोणी दिली? दोघांनी, अरुण एकनाथ पवार व उत्तम गेंदुदार. याच्यापूर्वी काही वाद झाले होते? याच्यापूर्वी फक्त त्याला काम करून देऊ नका. कोणाला काम करू नका? गणेश सुदाम शाला लिपिक या कर्मचाऱ्याला काम करून देऊ नका. तो कोण आहे तिथं? लिपिक आम्ही त्याला काम कमी केले असं त्यांनी ठराव केला पण व्हिडिओ सुद्धा झाल्यानंतर त्याला व्हिडिओच्या आदेशाने हजर करून घेण्यात आलंय ग्रामपंचायत. यांना तू गणेश शेलार यास कामावर का घेतले, तू या ठिकाणी कसा राहतो ते पाहतो, तू ग्रामपंचायतीच्या बाहेर हो असे म्हणून पवार आणि दुधाट यांनी शिवीगाळ केली. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. ग्रामसेवकास होणाऱ्या दादागिरीबाबत ग्रामसेवक संघटनेने आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय. म्हैसगाव ग्रामपंचायतीमध्ये हा जो प्रकार घडला अतिशय निंदनीय प्रकार घडलेला आहे आणि या सोनवणे म्हणून ग्रामसेवक आहे त्याच्यावरती जीवितला धोका निर्माण होईल अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. तर यापूर्वीही त्या सरपंचाने ग्राम सरपंचपतीने पूर्वी 7 ग्रामसेवकावरती अशा प्रकारची कारवाई केलेली आहे आणि प्रत्येक वेळेस हा जो सरपंचपती आहे तो धमकी स्वरूपामध्ये ग्रामसेवकाला बोलत असतो आणि कोणीही या ठिकाणी ग्रामसेवक काम करणार नाही असा आमचा संघटनेचा निर्णय आहे आणि आम्ही त्यांना बांधील आहोत. या ठिकाणी म्हैसगाव ग्रामपंचायतमध्ये कोणताही ग्रामसेवक काम करणार नाही आणि या संबंधित सरपंचपतीवर कार्यवाही व्हावी आणि त्या ग्रामपंचायतमध्ये कोणीही काम करणार नाही अशा पद्धतीचं आम्ही संघटनेनं ठरवलेलं आहे आणि शनिवारपासून आमचं काम बंद आंदोलन आम्ही पुकारणार आहोत अशा स्वरूपाची आमची संघटनेची भूमिका राहील. या ठिकाणी तुम्ही पत्रकार त्याचबरोबर न्यूजचे लोक आले आणि आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी.